शिंदे सरकारला एक महिना पूर्ण झालाय, तुम्ही कसं बघता या सरकारला? नाही, शिंदे सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी एक महिनाभर कारभार पाहिला. महिनामध्ये अनेक जीआर त्यांनी काढले, अनेक विकास कामांना त्यांनी स्थगिती दिली. विकास कामांना स्थगिती देणं म्हणजे एक प्रकारे विकास थांबण्यासारखं आहे. आवश्यक असेल त्या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे, पुनर्विचार केला पाहिजे. पण सरसकट सर्वच कामांना स्थगिती जर दिली तर विकासामध्ये खेळ बसते. या ठिकाणी त्यांनी काही चांगल्या घोषणाही केल्या, त्यांचं स्वागतही विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही केलेलं आहे. परंतु हे निर्णय आधीचेच होते. शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय आधीच अजितदादांनी घोषित केला होता का मागच्या सरकारनं घोषित केला होता? काही निर्णयाच्या संदर्भामध्ये त्यांनी अलीकडे जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं काही अंशी स्वागतही केलं आहे. परंतु दोघांचं मंत्रिमंडळ आणि त्यामध्येही एक माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे कुठलंही खातं नाही अशांचं मंत्रिमंडळ असणं महाराष्ट्राने पहिल्यांदा अनुभवलेलं आहे. मला वाटतं की लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे आणि या माध्यमातून विकासाला अधिक वेग दिला पाहिजे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.